हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की आपली जी एक्झाम आहे ती आता पोस्टपोन झालेली आहे आणि एक्झाम जरी पोस्टपोन झालेली असेल तरी आपल्याला आपला अभ्यास आप हा नियमितपणे चालूच ठेवायचा आहे तर मित्रांनो आपल्या ज्या वीस मॉक टेस्ट चालू आहे तर वीस मॉक टेस्टपैकी आपल्या नऊ टेस्ट या अगोदर झालेल्या आहे आणि पुढची मॉक टेस्ट ही आपली फुल टॉपिक्सवरती तीन तारखेला असणार आहे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच ह्या मॉकटेस्ट अटेंड करा जेणेकरून तुमचे जे पण डाउट्स असतील अभ्यासाविषयी तर ते सगळे क्लिअर होतील आणि मित्रांनो हेच नव्हे तर तुम्ही जर ह्या वीस मॉक टेस्ट अटेंड केल्या तर नक्कीच तुमचे पंधरा ते वीस मार्क्स वाढ वाढतील आणि ते फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तर इतक्या कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला कोणत्याच वेबसाईटवरती अशा मॉक टेस्ट भेटणार नाही तर या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या आणि त्याचबरोबर आम्ही आता नवीन पेड व्हॉट्सअप ग्रुप चालू केला आहे ज्यामध्ये तुम्हाला वीस मॉक टेस्ट आणि वीस मॉक टेस्ट असणार तर आहेच पण त्याचबरोबर त्या वीस मॉक टेस्टचे पी डी एफ देखील तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार है। आहे आणि हेच नव्हे तर डायरेक्ट तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आमचं स्पेशली मार्गदर्शनसुद्धा घेऊ शकता आणि एक्झामशी रिलेटेड जेवढं पण लागणारं तुम्हाला मटेरियल आहे तर तेसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे तर मित्रांनो हा जो पेड मॉकटेस्ट हा जो पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे तर पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा म्हणजेच की तुम्ही सिम्पली एक हाय मेसेज करून द्या सर तुम्हाला स्वतःहून ॲड करतील आणि त्याचबरोबर ह्या ग्रुपमध्ये आम्हाला फक्त पन्नास विद्यार्थी घ्यायचे आहेत आणि मित्रांनो आत्तापर्यंत वीस विद्यार्थी वीसच्या वरती पण विद्यार्थी काही ॲड झालेले आहेत त्यामध्ये तर व्हॅकेन्सीज खूप कमी आहेत तर विचार कसला करताय तुम्ही लवकरात लवकर हा ग्रुप जॉईन करा आणि तुमचे जे पण डाऊट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता आणि ते फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे तर या संधीचा नक्कीच तुम्ही उपयोग करा तर आज आपण मॅथमॅटिकल रिझनिंग बघणार आहोत कालच्या लेक्चरमध्ये आपण नंबर सिरीजचे पाच प्रकार बघितले आणि राहिलेले जे पाच आहेत तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर पहिला प्रकार आहे एन स्क्वेअर मायनस वन तर एन स्क्वेअर मायनस वन सिरीज म्हणजे काय असतं की एखादा नंबर असतो आणि त्या नंबरचा स्क्वेअर आणि त्या स्क्वेअरिंगमध्ये मायनस वन करणे म्हणजेच एन स्क्वेअर मायनस वन सिरीज तर प्रश्न असा आहे की शून्य तीन आठ पंधरा चोवीस पस्तीस अठ्ठेचाळीस आणि त्रेसष्ट जर आपण क्वेश्चनला नीट बघितलं तर यामध्ये बघा आपण याचं सोल्युशन असं लिहू शकतो की वन स्क्वेअर मायनस वन झिरोला जर आपण वन स्क्वेअर मायनस वन लिहिलं तर उत्तर किती येईन झिरो आणि तशाच प्रकारे तीनला आपण टू स्क्वेअर मायनस वन केलं म्हणजेच टूचा स्क्वेअर येईन फोर आणि फोरमधून जर एक वजा केलं तर उत्तर येईन तीन तर तशाच प्रकारे थ्रीचा स्क्वेअर मायनस वन म्हणजेच या ठिकाणी तीनचा वर्ग येईल नऊ आणि नऊमधून जर एक वजा केलं तर उत्तर येईन आठ अशाच प्रकारे यामध्ये बघा जर इथे वनचा स्क्वेअर इथे टू इथे थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट तर पुढच्या डिजिटमध्ये काय येईन आपला पुढचं डिजिट काय येईन आपला नाईन स्क्वेअर आणि मायनस वन म्हणजेच आपलं येणारं जे उत्तर येईल तर ते काय येईल नाईन स्क्वेअर म्हणजेच नाईन स्क्वेअर किती आहे एटी वन आणि एटी वनमधून जर एक वजा केलं तर किती येईल एटी म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल ऐंशी म्हणजेच आपलं आन्सर आहे ऑप्शन ए पुढचा प्रश्न बघूया आणि तशाच प्रकारे याला आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो तर दुसऱ्या पद्धतीने याला कसं सॉल्व करू शकतो बघा या ठिकाणी बघा प्रश्न जर नीट वाचला तर तुम्हाला कळालं असेल की झिरो आणि तीन ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे तीनचा बरोबर तर तसंच तीन आणि आठ यामध्ये फरक आहे पाचचा आणि आठ आणि पंधरा यामध्ये फरक आहे सातचा तर पंधरा आणि चोवीस यामध्ये आहे नऊचा चोवीस आणि पस्तीस यामध्ये आहे अकराचा म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे की ज्या आपल्या मूळ संख्या असतात म्हणजे ज्या आपले प्राईम नंबर्स असतात तर तशानुसार यामध्ये डिफरन्स दिसत असेल तर या ठिकाणी बघा पस्तीस आणि अठ्ठेचाळीसमध्ये जर तेराचा फरक असेल अठ्ठेचाळीस आणि त्रेसष्टमध्ये जर पंधराचा फरक असेल तर पुढची जी आपली मूळ संख्या आहे तर ती जर आपण त्यामध्ये ॲड केलं तर येणारी येणारा आन्सरसुद्धा आपलं आपलं ती संख्या येईल तर ती कशी बघा तेरा पंधरा आता तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा तर पुढची मूळ संख्या किती आहे किती आहे सतरा बरोबर तर या ठिकाणी मी काय केलं सिक्स्टी थ्री प्लस सेवन्टीन आता सिक्स्टी थ्री प्लस सेवन्टीन केलं तर उत्तर किती येतं एटी म्हणजे आपण एकाच एक्झाम्पलला दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो तर अशाच प्रकारे मी आज तुम्हाला एकच एक्झाम्पल आपण दोन किंवा तीन किंवा किती पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो ते सांगितलेलं आहे तर तुम्ही लक्ष देऊ नाही का जेणेकरून तुमचे जे पण डाऊट्स असतील तर ते क्लिअर होतील आता आपण बघू एन स्क्वेअर प्लस वन सिरीज तर एन स्क्वेअर प्लस वन सिरीज यामध्ये काय आहे एकच डिफरन्स आहे पहिले आपण एन स्क्वेअर मायनस वन केलं आणि यामध्ये आपल्याला एन स्क्वेअर प्लस वन करायचं आहे तर एक्झाम्पल असं आहे की दोन पाच दहा सतरा सव्वीस सदोतीस आणि रिकामी जागा दिलेली आहे आणि मग आहे पासष्ट तर यामध्ये तुम्हाला काय आहे बघा आपण याचं सोल्युशन असं लिहू शकतो की जर टूला मी वन स्क्वेअर प्लस वन लिहिलं तर उत्तर येईन टू बरोबर बर, तर तशाच प्रकारे पाचला मी टू स्क्वेअर प्लस वन केलं तर उत्तर येईन फाईव्ह कारण की टूचा स्क्वेअर आहे फोर आणि त्यामध्ये जर मी एक ॲड केला तर उत्तर किती येईन ऑबियसली फाईव्ह ठीक आहे तर तशाच प्रकारे पुढच्या डिजिटमध्ये मी काय कर इथे काय करेल मी थ्रीचा स्क्वेअर प्लस वन म्हणजेच टेन पुढच्या डिजिटमध्ये फोरचा स्क्वेअर प्लस वन म्हणजेच की सिक्स्टीन प्लस वन किती होईल सेवन्टीन तर अशाच प्रकारे गालेली जागा आपल्याला शोधायची आहे तर सतराच्या ठिकाणी होतं आपलं फोर स्क्वेअर प्लस वन तसंच सव्वीसला आपण लिहू शकतो फायव स्क्वेअर प्लस वन सदोतीसला आपण लिहू शकतो सिक्स स्क्वेअर प्लस वन तर ह्या इथे आपण लिहू शकतो सेवन स्क्वेअर प्लस वन म्हणजेच जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी थि, आपण सॉल्व्ह करू सेवन स्क्वेअर प्लस वन तर सेव्हन स्क्वेअर प्लस वन किती होईल फिफ्टीन सेवन स्क्वेअर होईल फोर्टी नाईन आणि फोर्टी नाईनमध्ये जर आपण एक ॲड केला तर उत्तर येईल पन्नास म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन ए पुढे बघूया आता आपण बघूया की एन स्क्वेअर प्लस यन सीरीज, एन सिरीज आणि एन स्क्वेअर मायनस एन सिरीज म्हणजेच की यामध्ये काय केलंय की एखाद्या संख्येचा स्क्वेअर तर आहे आहेच पण त्याचबरोबर एकदा आपल्याला प्लस वन करायचं आहे मग प्लस टू मग प्लस थ्री मग प्लस थ्री अशाच प्रकारे मायनस एनमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे एकदा मायनस वन एकदा मायनस टू एकदा मायनस थ्री अशा प्रकारच्या ज्या सिरीज असतात तर त्या तुम्हाला वन बाय वन काउंटिंग करून सॉल्व करायच्या असतात तर या ठिकाणी बघा एक्झाम्पल थ्रीवरून तुम्हाला चांगल्या प्रकारे कळून जाईल एक्झाम्पल असं आहे की शून्य दोन सहा बारा वीस तीस रिकामी जागा आणि छप्पन तर या ठिकाणी याचं सोल्युशन आपण असं करू शकतो जर मी झिरोला झिरो स्क्वेअर प्लस झी झिरो केलं तर उत्तर किती येईल ऑबियसली झिरो तशाच प्रकारे जर मी टूला वन स्क्वेअर वन केलं म्हणजे वनचा स्क्वेअर वन आणि प्लस वन केलं तर उत्तर किती येईल टू बरोबर तशाच प्रकारे मी जर टू स्क्वेअर प्लस टू केलं म्हणजे टूचा स्क्वेअर फोर आणि प्लस टू केलं तर किती येईल सिक्स म्हणजे इथपर्यंत आपली आपण जी ट्रिक याला लावली इथपर्यंत ती बरोबर आहे बरोबर तर तशाच प्रकारे पुढच्या संख्येमध्ये सुद्धा आपण तसंच करू पुढची संख्या म्हणजे बारा तर बाराला आपण कसं लिहू शकतो की थ्रीचा स्क्वेअर प्लस थ्री पुढच्या डिजिटला आपण लिहू शकतो फोरचा स्क्वेअर प्लस फोर पु पुढच्या याला लिहू शकतो फाईवचा स्क्वेअर प्लस फाईव्ह तर तशाच प्रकारे जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी जी रिकामी जी जागा आहे त्या ठिकाणी आपण लिहू शकतो की सिक्सचा स्क्वेअर प्लस सिक्स तर सिक्सचा स्क्वेअर किती आहे थर्टी सिक्स आणि त्यामध्ये जर प्लस सिक्स केलं तर उत्तर येतं बेचाळीस म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन सी आणि तशाच प्रकारे आपण याला दोन अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व करू शकतो तर बघा पहिलं फर्स्ट अल्टरनेटिव्ह सोल्युशन याचा आपण असं बघूया एक समाधानी उत्तर पहिलं समाधानी उत्तर याचा आपण असं बघूया की प्रश्न असा आहे की शून्य दोन सहा बारा वीस तीन रिकामी जागा आणि छप्पन तर याला आपण अजून एका पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो तर ते म्हण ते म्हणजे कसं बघा जर मी शून्य आणि एक या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येईल शून्य तर तशाच प्रकारे जर मी एकचा चा आणि दोनचा गुणाकार केला तर उत्तर येईल दोन आणि दोन आणि तीनचा गुणाकार केला तीनचा गुणाकार केला तर उत्तर येईन सहा आणि तशाच प्रकारे जर मी तीन आणि चारचा गुणाकार केला तर उत्तर येईल बारा म्हणजे यामध्ये काय केलंय की एका संख्येचं दुसऱ्या संख्येशी गुणाकार केलेला आहे म्हणजे एक आणि दोन दोन आणि तीन तीन आणि चार तर चार आणि पाच तर पुढचा डिजिट बघा काय येईन आपला चार आणि पाचचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं वीस पाच आणि सहाचा गुणाकार केला तर उत्तर येतं तीस तर तशाच प्रकारे सहा आणि सातचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येईन बेचाळीस बरोबर तर या ठिकाणी आपण पहिल्या पद्धतीने म्हणजेच की सॉरी दुसऱ्या पद्धतीने याचा आन्सर सॉल्व्ह करू शकतो तर अशाच प्रकारे आपण तिसऱ्या देखील पद्धतीने याचं उत्तर सॉल्व्ह करू शकतो तर ते म्हणजे कसं बघा यामध्ये काय केलंय आता आपण पहिले पहिले आपण एन स्क्वेअर प्लस यन। या या एन या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केलं पण या ठिकाणी आपण काय करू आता एन स्क्वेअर आणि मायनस यन या पद्धतीने सॉल्व करू म्हणजेच की नंबरचा स्क्वेअर तर घेऊ आणि त्यामधून एक मायनस करू तर बघा वन स्क्वेअर मायनस वन जर केलं तर उत्तर किती येईल वन स्क्वेअर वन आणि त्यामधून जर मायनस वन केलं तर उत्तर किती येईल ऑबियसली झिरो तर तशाच प्रकारे या ठिकाणी बघा टू स्क्वेअर टू स्क्वेअर किती आहे फोर आणि फोरमधून जर मायनस टू केले तर उत्तर येईन टू म्हणजे अशा देखील पद्धतीने आपण याचा आन्सर सॉल्व्ह करू शकतो तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कळालं असेल की एका एक्झाम्पलला आपण किती पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो तर पुढचं बघूया आता आपण एन क्यूब सिरि एन क्यूब सिरीज बघूया तर एनक्यूब सिरीजमध्ये काय असतं की नंबरचे क्यूब तुम्हाला दिलेले असतात हे अतिशय सिम्पल असे एक्झाम्पल एक्झाम्पल आहे बघा एक्झाम्पल असं आहे की एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस आणि दोनशे सोळा तर एक्झाम्पलवरून तुम्हाला असं कळालं असेल की हे सगळे हे सगळे क्यूब दिलेले आहे तर बघा या ठिकाणी वन हा वनचा क्यूब आहे बरोबर आठ हा टूचा क्यूब आहे तर सत्तावीस हा तीनचा क्यूब आहे चौसष्ट हा चारचा क्यूब आहे एकशे पंचवीस हा पाचचा क्यूब आहे तर दोनशे सोळा हा सहाचा क्यूब आहे तर पुढचा काय येईल सात आणि सातचा सा क्यूब किती आहे तीनशे त्रेचाळीस म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल ऑप्शन बी तीनशे त्रेचाळीस आता आपण बघू की एन एनक्यू प्लस वन सिरीज तर एनक्यू प्लस वन सिरीज काय आहे तशाच प्रकारे जसं आपण एन स्क्वेअर प्लस वन केलं एन स्क्वेअर मायनस वन केलं तर तशाच प्रकारे आपण एन क्यू प्लस वन किंवा एन क्यू मायनस वन अशा दोन पद्धतीने एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतो तर या ठिकाणी मी एकच घेतलेलं आहे एन क्यू प्लस वन सिरीज तर बघूया प्रश्न असा आहे की दोन नऊ अठ्ठावीस पासष्ट एकशे सव्वीस दोनशे सतरा आणि तीनशे चौवेचाळीस तर या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळालं असेल की यामध्ये संख्येचं क्यूब म्हणजे एका संख्येचं क्यूब तर घेतलेलंच आहे पण त्याचबरोबर त्यामध्ये प्लस वन प्लस वन प्लस वन हे ॲड करत गेलेले आहे बघा दोन कशाचं दोनला आपण कसं लिहू शकतो वन क्यूब प्लस वन म्हणजे किती येईन टू वनचा क्यूब वन, वन आणि त्यामध्ये जर एक ॲड केलं तर उत्तर किती येईल दोन तशाच प्रकारे नऊला आपण लिहू शकतो की टूचा क्यूब प्लस वन आता टूचा क्यूब आहे एट आणि त्यामध्ये जर मी एक ॲड केला तर उत्तर येईल नऊ आणि तशाच प्रकारे थ्री क्यू प्लस वन आपण कशाला लिहू शकतो ट्वेंटी एटला म्हणजेच की थ्रीचा क्यूब येईन ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी सेवन प्लस वन होईल ट्वेंटी एट म्हणजे तुम्हाला हे कळत असेल की यामध्ये नेमकं होतंय काय यामध्ये एकदा क्यूब करून त्यामध्ये प्लस वन प्लस वन ॲड करत गेलेले आहे तर अठ्ठावीसला आपण लिहू शकतो थ्रीचा क्यूब प्लस वन तशाच प्रकारे सिक्स्टी फायला आपण लिहू शकतो फोरचा क्यू प्लस वन वन ट्वेंटी सिक्सचा लिहू शकतो फायवचा क्यू फाईवचा क्यू प्लस वन तशाच प्रकारे दोनशे सतराला आपण लिहू शकतो की सिक्सचा क्यू प्लस वन आणि तीनशे चौवेचाळीसला आपण लिहू शकतो की सेवनचा क्यूब प्लस वन आणि जी घालेली जागा आहे जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपला कोणता डिजिटेईन शक्तो त्या ठिकाणी आपण लिहू शकतो की एटचा क्यू म्हणजेच पुढचा नंबर आणि त्यामध्ये एक ॲड करू शकतो तर एटचा क्यूब आहे एटचा क्यूब आहे पाचशे बारा आणि पाचशे बारामध्ये जर एक आपण ॲड केलं तर उत्तर येईल पाचशे तेरा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर तर ह्या नंबर सिरीजच्या टोटल पूर्ण दहा प्रकार आहेत तर पाच हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितले आणि उरलेले आज बघितले तर याच्या व्य वे, व्यतिरिक्त नंबर सिरीजवरती कोणतेच एक्झाम्पल येत नाही तर तुम्ही जर ह्या दहा सेटचा किंवा ह्या दहा टाईपचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर याच्या व्यतिरिक्त नंबर सिरीजचा कोणताच प्रश्न तुम्हाला येणार नाही आणि तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला सगळे क्वेश्चन्स हे चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येतील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला एपिसोड इथे संपलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग